हेलो एवरीवन, वेलकम बैक टू माय यूट्यूब चैनल सुशांत व्लॉग। आज मैं जा रहा हूँ रत्नागिरी सोलो राइड के लिए। यस, फाइनली वो दिन आ गया है। मैं बहुत दिनों से इस राइड का इंतजार कर रहा था, बहुत टाइम से मैं सोच रहा था ये राइड कब आएगी कब आएगी कब, एंड आज फाइनली वो दिन आ गया है। मैं जा रहा हूँ आज मुंबई से रत्नागिरी। कल ना मेरा प्लान हुआ सडनली, मैंने सोचा चलो कल निकलते हैं, आज मैं निकल रहा हूँ रत्नागिरी के लिए मुंबई से। सोलो राइड करूंगा दोस्तों मैं यहाँ से। मुझे बहुत रिक्वेस्ट आया है, मेरे जो रिलेटिव्स है, मेरे कुछ फ्रेंड्स है, उन्होंने एक ऐसा सजेशन दिया है कि मैं एक व्लॉग मराठी में करूं, जस्ट ट्राई करने के लिए कैसा होता है। तो मैं सोच रहा था ये वाला व्लॉग जो रत्नागिरी वाला व्लॉग है, मैं वो मराठी में करूंगा। तर मग मित्रांनो, ह्याच्या पुढे आजचा जो हा व्लॉग आहे स्पेशली रत्नागिरी वाला, तो मी मराठीमध्ये करणार आहे। तर प्लीज स्टे ट्यून, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत रहा सुशांत व्लॉग, मुंबई टू रत्नागिरी राइड सोलो 2022। थैंक यू वेरी मच। और गाइस, हमारी राइड स्टार्ट हो चुकी है और हम निकल रहे हैं खारघर से रत्नागिरी के लिए। और हमारी मम्मी कुछ कहते हुए बाय। चलिए दोस्तों, हम निकल चुके हैं। खारघर से ओके, जैसे जैसे मैं कहीं हॉल्ट लेता हूँ या लोकेशन अपडेट देना है तो मैं आपको अपडेट देता रहूँगा, लोकेशन अपडेट जहाँ पर भी पहुँचूँगा मैं। अभी हम खारघर से तो निकल चुके हैं, तो ठीक है दोस्तों, फिर थोड़ी देर बाद फिर अपडेट दूँगा मैं पहुँच के। अभी ट्रैफिक तो बहुत होगा, तो पनवेल पहुँचने तक ही मुझे और 1 घंटा चला जाएगा। तो ठीक है दोस्तों, लेकिन आज मैं ये वाला व्लॉग जो है मेरा रत्नागिरी वाला पूरा व्लॉग मैं मराठी में करने वाला हूँ, क्योंकि मुझे बहुत लोगों से रिक्वेस्ट आई कि आप मराठी में व्लॉग कीजिए। मराठी मध्ये व्लॉग करतर बघू, मी प्रयत्न करीन हा वाला व्लॉग मराठी मध्ये करायचा। आय होप तुम्हाला सगळ्यांना आवडेल आणि एन्जॉय करतान तुम्ही, आणि मी माझा एक्सपिरियन्स शेअर करेन। आणि जर मला काही वाटलं ही गोष्ट सांगावीशी महत्त्वाची आहे, जर कोणी रत्नागिरी ट्रॅव्हल करत असेल त्या रस्त्याला, तर मी नक्की ती गोष्ट शेअर करीन माझ्या व्हिडिओमध्ये। सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला, लाईक करा माझ्या ब्लॉगला, जास्तीत जास्त लाईक आणि सबस्क्राईब आणि कमेंट करा, जेणेकरून मला इन्स्पिरेशन मिळत राहील की मी हे व्लॉग असे कंटिन्यू करत राहू आणि तुम्हाला अपडेट्स आणि सगळ्या गोष्टी सांगत राहू रस्त्यात, मला जे जे काही चांगल्या गोष्टी मिळतात त्या। ओके ठीक आहे, तर start the day yet. I just wanna stay, even if we run late. This morning let's take our time, everybody needs a break right sometime. Can we just stay in bed and watch the world go? Ata ghat laglela ahe, पण घाट सुरुवात करत आहे चढायला। हे महाड रोड दाखवत आहे गुगल मॅपवर, आपल्याला अजून 5 तास 30 मिनटं दाखवत आहेत, पाहूया काय होत आहे अजून पुढे। सो फार तर सगळं व्यवस्थित गेलेले आहे आपली राईड, अजून 1 50 किलोमीटर नंतर आपल्याला राईड घ्यायला सांगताय, जे 50 किलोमीटर तरी हा रस्ता काय सोडायचा नाही आहे आपल्याला। Start the day yet. I just wanna stay, even if we run late. This morning let's take our time, can we just stay in bed and watch the world go? हे बघा क्लायमेट किती छान आहे, किती मस्त वाटतंय बघायला। Thank you.
गाइस हे बघा इकडे एक ॲक्सिडेंट झालेला आहे. हे रॉंग ओव्हरटेकिंगचा नतीजा आहे. चुकीच्या ओव्हरटेकिंगच्या चक्करमध्ये हे असं झालेलं आहे. पण बघूया कोणाला लागलं तर नाही. कोणाला लागलं नाही ना? लागलं नाही ना? लागलं नाही ना कोणाला? हे रॉंग ओव्हरटेकिंगचा नतीजा. त्यांना विचारलं ते बोलले कोणालाही लागलेलं नाही आहे. असं एक हे असतं बघा, ओव्हरटेकिंग करताना कधीही आपण फक्त स्वतःचा विचार नाही करायचा, समोरच्याचाही विचार करा. आणि एवढी काय घाई होती मला समजलं नाही, कितीतरी पुढे जाणार होते ते असं करून. एक चुकीचा निर्णय आणि हा जीव घेण्यासारखा होऊ शकतो. हा आपला तर आपला, दुसऱ्याचा सुद्धा जीव धोक्यात घालतो आपण ह्याच्यामध्ये. ब्लाइंड स्पॉटला कधी ओव्हरटेक करू नये. जर आपल्याला कॉन्फिडन्स नाही आहे, आपण नाही जाऊ शकत, तर अजिबात ओव्हरटेक करू नका. कारण एक छोटीशी चुकी आणि खरंच खूप महागात पडू शकते ती एक छोटीशी चुकी आपल्याला. भले अर्धा तास उशिरा घरी पोचा चालेल, पण अशा ओव्हरटेक करून असं चालवू नका कधी. जर हा तुम्हाला दिसत आहे समोर गाडी नाही आहे, रस्ता मोकळा आहे, तर ओव्हरटेक करा. पण समोरून गाडी येते आहे, तुम्ही ओव्हरटेक करताय, ह्याच्यामध्ये किती मोठा रिस्क आहे. तुमच्या जीवाला तर आहेच, दुसऱ्यांच्या पण जीवाला आहे. आता काय माहिती काय झालेलं आहे. दोघे ट्रकचे ड्रायव्हर तर दिसले नाहीत, गावातलीच लोकं उभी होती खाली जेव्हा मी बघितलं तेव्हा. हल्ली आता लोकं मदत करायला लागलेली आहेत ॲक्सिडेंटच्या वेळेला, नाहीतर अगोदर कोणी थांबायचं नाही, लोकं थांबत नव्हती. ॲक्सिडेंट वगैरे झालं असेल तर पुढे निघून जायचे सरळ, कारण त्यांनाच नंतर मग त्याला पोलीस स्टेशनला जाऊन आणि हे सगळं करावं लागायचं. तर खूप लोकं घाबरायची त्याला. पण कधी त्यांना असंच रस्त्यात सोडून जाऊ नका. जर एखाद्याला लागलं असेल त्यांना रस्त्याच्या मध्ये असंच सोडून जाऊ नका प्लीज. मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन, ॲटलिस्ट विचारा तरी लागलं आहे का. आणि एक जर बायकर असेल तर आता हल्ली तुम्ही जर बाईक घेतलात किंवा हेल्मेट घेतलात तर हेल्मेटवर ना लिहिलेलं असतं, प्लीज डू नॉट रिमूव्ह द हेल्मेट अनलेस यू आर डॉक्टर. जर बायकर असेल तर त्याचं हेल्मेट कधीच काढण्याचा प्रयत्न करू नका, जर त्याला लागलं असेल तर जोर डोक्याला वगैरे. ठीक आहे, अनलेस अँड अंटील ही इज कम्फर्टेबल, त्यांना स्टेबल होऊ द्या. जो बायकर असेल त्याला तो स्टेबल झाल्यानंतर तो जेव्हा कम्फर्टेबल असेल तेव्हा तो स्वतः काढेल. आपण कधी प्रयत्न करायचा नाही हेल्मेट काढायचा एखाद्या ॲक्सिडेंट बाईकवाल्याचं जर झालं असेल तर. माझ्याही हेल्मेटवर आहे लिहिलेलं, हे लिहूनच येतं, प्लीज डू नॉट रिमूव्ह हेल्मेट अनलेस. माणगाव आलेलं आहे, माणगावला पोचलेलो आहोत आपण. आता कुठेतरी 2 मिनटं थांबूया, माणगाव सिटी क्रॉस करून पुढे थांबतो. पुढे थांबायला बरेच चांगले चांगले जागा मिळेल झाडाच्या खाली मस्त, आणि पाणी पिऊया आपण. बराच वेळेपासून विचार करतोय पाणी प्यायचं आहे पाणी प्यायचं आहे, तर आत्ता थांबून पाणी प्यायचंच. मला वाटतं मला लेगगार्ड जरा नीट करावं लागेल, राईट पायाचा लेफ्ट तर व्यवस्थित बसला आहे. आता आम्ही इकडे थांबलो होतो नाश्ता करायला. वेळ झालेली आहे 4:15, तर नाश्ता झालेला आहे. राईडवर
मी जेवण करणं जनरली अवॉइड करतो और तो नाश्ता करून झालेला आहे तर आपण आता निघायची तयारी पण झालेली आहे आणि सगळं सेट आहे आणि आता निघत आहोत पुन्हा राईडची सुरुवात. आपल्याला आता इकडून 4 hours 49 minutes दाखवत आहे तर चला चालू करूया पुन्हा. ठीक आहे तर आपण निघालेलो आहोत ओके देअर वी स्टार्ट स्टे ऑन नॅशनल हायवे 66 फॉर 15 किलोमीटर्स. आपल्याला अंधार व्हायच्या अगोदर घाट वगैरे क्रॉस करायचे आहेत का शेडी घाट क्रॉस करायचं आहे अंधार व्हायच्या आधी. कोकणात जाण्याची मजा ही एकच आहे ते निसर्ग बघायला मिळतं ना ते एन्जॉय करायची खूप मजा येते. हो गरम तर खूप झालेलं आहे खूप गरम होत आहे आतमध्ये पण काय करणार विदाऊट जॅकेट राईड नाही करू शकत. सेफ्टी फर्स्ट आपली सेफ्टी आपल्याच हातात आहे आपण काळजी नाही घेणार तर कोण घेणार आपली स्वतःची काळजी. राईडवर तर आपल्याला स्वतःची काळजी स्वतः घ्यावी लागते. घरी काळजी घ्यायला आपली आई आहे आपली माझी वाईफ आहे मुलगी आहे घरचे आहेत भाऊ आहे पण राईडवर सोलो राईड आहे आपली तर आपणच आपली काळजी घेणं गरजेचं आहे. झालेलं आहे थंड झालेलं आहे क्लायमेट आपण घाटातनं चाललेलो आहोत. घाट रस्ता आहे हा खाली बोर्ड होता पुढे घाट रस्ता आहे. आता पाहूया अजून 11 किलोमीटर नंतर आपण पुन्हा NH66 येणार आहोत. खराब रस्त्यांमुळे बराच वेळ लागला आणि आपण पोचलेलो आहोत रत्नागिरीमध्ये. झालं आपलं घर 3 मिनिटावर आहे इकडनं. आपल्याला घ्यायचं आहे पूर्ण राईट आपण सिग्नल देऊन ठेवूया आत्ताच कारण राईट दिसून येत नाही. हा पेट्रोल पंप इंडियन ऑइल आपल्याला गरज तर नाही आपण आणि हे आलेला आहे आपला राईट. घेतलेला आहे आपण आपल्या घराचा राईट आणि आपण पोचलो आहोत आपल्या घरी फायनली.
हे आपण आलेलो आहोत आपल्या सोसायटी मध्ये बिल्डिंग मध्ये आणि गाडी लावायची कुठे आपण आता हा प्रश्न आहे. इकडे कोण लावताय का इथे लावूया आपण आपली गाडी. इथे सुद्धा नाही बसणार. इथे कोण कार लावतं का माहीत नाही. लावूया आपण सध्या तरी. कोण असेल तर सांगेल तर काढू आपण. आणि फायनली आपण आलेलो आहोत आपल्या घरी. After a very long and tiring ride. हॅलो गाईज, वेलकम बॅक. मी पोचलो आहे आता घरी. पोचलो, जेवलो, आंघोळ केली पहिली मस्तपैकी, जेवलो. आता हा व्हिडिओ व्लॉग एडिट करणार आणि पोस्ट करणार आणि मग झोपणार. तर उद्या आमचा प्लॅन आहे गणपतीपुळे मंदिरला जायचा. तर बघूया कसं होत आहे. तर तुम्हाला पुढे तसं अपडेट देईन. थँक्यू व्हेरी मच.